कांदा उत्पादकाच्या डोळ्यामध्ये आज पाणी आलेलं आहे. एका बाजूला अतिवृष्टी, गारपीट या सगळ्यानं मेटाकुटीला आलेला शेतकरी आणि यामध्ये कांद्याचे पडलेले बाजारभाव. आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, बाजारामध्ये जर कांदा पाठवला तर कांदा पाठवला म्हणून दंड द्यावा लागत आहे, अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातील एक शेतकरी त्या दिनेश ढाकणे यांनी कांदा 30 टन पाठवला आणि पाठवला म्हणून भाडं आणि इतर खर्च त्यांना द्यावा घरून द्यावा लागला. नेमकी शेती शेतकऱ्यानं कशासाठी करावी हा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. शहरामध्ये फुकट माल वाटायचा आणि शहरातली मतं आपल्या पारड्यात पाडून घ्यायची हा एक नवा धंदा या देशातले सगळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं सुद्धा मांडलेला आहे. हा धंदा थांबणार आहे का नाही, गाव गाड्याला लुटा आणि सत्ता शाबूत ठेवा हे किती दिवस चालणार आहे. या विरोधामध्ये रयत क्रांती संघटना शांत बसणार नाही. याच्या विरोधामध्ये आम्ही एल्गार पुकारत आहोत आणि रयत क्रांती संघटनेचं कांदा उत्पादकांच्यासाठी आंदोलन या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही स्वतः घेत आहोत. त्याचं नेतृत्व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपकजी पगार करतील, शिवनाथभाऊ जाधव करतील आणि हे आंदोलन संपल्याबरोबर आम्ही कांदा आंदोलनामध्ये उतरत आहोत. आणि शाळेमध्ये सुद्धा त्याचा नंबर आहे.